हां सर, सोमवारी फोन केला होता तुम्ही, सांगितलं त्यानुसार चांगलं आभाळ वातावरण बदललं आता. आज तारीख 24 आहे. आजच काय होईल, आजूबाजूला पाऊस सुरू होईल समजा इकडल्या भागात. काय काय तुमच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगा, 25 नोव्हेंबर 27 28 29 समजा वाशिम अकोला अमरावती मध्ये विदर्भ पश्चिम विदर्भ बुलढाणा पावसाळ्यासारखा पाऊस पडणार म्हणजे चांगला. तुमचं पाणीच वाचणार आहे एक सगळ्यांचं असं का? बर बर बर. आणि त्याच्यानंतर सर धुई येईल नंतर मग? हो थोडी येईल, पण पुन्हा एकदा परत पाऊस येणार आहे नंतर. म्हणजे डिसेंबर मध्ये का? हो एक पाऊस पुन्हा डिसेंबर मध्ये आहे. बर बर, तो पण चांगला आहे का? ते पण पाणी वाचणार. बर, म्हणजे हरभऱ्याला मग पाणीच द्यायचं काम नाही. हो आता हे पण खूप पडणार आहे म्हणजे ना, हे सगळ्यात जास्त पडणार आहे उत्तर महाराष्ट्र. हा हा हा, म्हणजे नाशिक मुंबई नगर जिल्हा धुळे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा मेकर तुमच्या हिंगोली यवतमाळ पुसद वाशिम रिसोड मालेगाव इकडे मालेगाव तुमच्या विदर्भात सगळीकडेच पडणार, नागपूर पर्यंत पडणार आहे. नागपूर पर्यंत आहे का? बर बर. आणि इकडे आज उद्या इकडल्या भागात पडणार आहे. इकडे मराठवाडा का? हो मराठवाडा इकडे. हा हा हा. बर, म्हणजे एक पाणी वाचवणार समजा आता हरभऱ्याला जे द्यायचं ते सगळ्याच पाणी वाचणार आहे ना. बर बर बर. काही भाग सुटल पण सगळ्या म्हणजे पाऊस पडणार आहे. पाऊस पडणार सगळीकडे. हो बर बर बर, चालते सर. थँक्यू सर. ठीक. हो.